विद्यार्थी मित्रों स्वागत है अपने यूट्यूब चैनल वरती। तर विद्यार्थी मित्रों आज का वीडियो हा सर्व टेट धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा है, अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेली आहे, अतिशय मोठी गुड न्यूज आहे सर्व टेट धारकांसाठी आणि सर्व विद्यार्थी शिक्षक मित्रांसाठी। तर विद्यार्थी मित्रों आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे सर्वांसाठी, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये पहा आज आपण काय काय पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं जे आहे संच मान्यताचं काम 100% कंप्लीट झालेलं आहे, त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। त्यानंतर शिक्षक भरतीची जी प्रोसेस आहे ती लवकर सुरू होणार आहे, ती कधीपासून सुरू होईल याबद्दल पाहणार आहोत। त्यानंतर पवित्र पोर्टल नेमकं कधी सुरू होणार आहे याच्याबद्दल देखील आज आपण डिस्कशन करणार आहोत आणि ही अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, तर त्याच्याबद्दल पूर्णपणे आज आपण डिटेल पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रों जर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील अशाच वेगवेगळ्या अपडेट्स ह्या मिळत राहतील। चला तर विद्यार्थी मित्रों पाहूया आजची नवीन अपडेट, जी टेटधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि बऱ्याच दिवसापासून या प्रतीक्षित होते संच मान्यतेमुळेच आपली शिक्षक भरती प्रोसेस जी आहे ती रखडलेली होती आणि ती आता पूर्णपणे कंप्लीट झाल्याची बातमी समोर आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रों कालच ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली गेली होती त्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर सरांनी सांगितलं आहे की जी संच मान्यतेचं काम आहे ती 100% कंप्लीट झाले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि जे काही थोडेफार संच मान्यतेचं काम राहिलेलं आहे ते एक दोन दिवसात कंप्लीट होईल, म्हणजे जवळपास 100% काम हे संच मान्यतेचं पूर्ण झालेले असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर सरांनी सांगितलं आहे आणि लगेचच शिक्षक भरती प्रोसेस ही सुरू करणार असल्याचं देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, त्यानंतर लगेचच पवित्र पोर्टल सुरू होईल आणि पहा जवळपास आता याच महिन्यामध्ये तुमचं संच मान्यतेचं काम तर ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे, लगेचच पवित्र पोर्टल जे आहे ते पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यातच सुरू होईल किंवा त्याच्या अगोदर देखील सुरू होईल आणि लगेचच रजिस्ट्रेशनचं काम कंप्लीट होईल आणि भरती प्रोसेसला वेग येईल, हे ऑलरेडी दीपक केसरकर सरांनी कालच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्याचसोबत अजून एक अतिशय महत्त्वाची अपडेट त्यांनी दिली होती की शिक्षक बदलीबद्दल, की त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं पूर्वी आपण दर 3 वर्षांनी शिक्षक बदली करत होतो ती आता शिक्षक बदलीवरती पूर्णपणे आता पूर्ण विराम आलेला आहे, आता इथून पुढं शिक्षक बदली होणार नसल्याचं दीपक केसरकर सरांनी कालच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि त्याच्याबद्दल त्यांनी अनेक महत्त्वाची कारणं देखील सांगितली। जर आपण दर 3 वर्षांनी शिक्षक बदली केली तर काय होतं पहा, एखाद्या गावामध्ये एखादा शिक्षक रुजू होतो आणि त्या शिक्षकाचं आणि त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचं नातं तयार होतं आणि 3 वर्षानंतर ज्यावेळेस तो शिक्षक त्या शाळेला सोडून जातो त्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये बरेच प्रॉब्लेम तयार होतात, कारण नवीन येणारा शिक्षकसोबत त्यांना ॲडजस्ट होणं थोडंसं अवघड जातं आणि त्याचसोबत ज्यावेळेस शिक्षक हा तिथून सोडून जातो त्यावेळेस बरेच पालकांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी येते की आता नवीन येणारा शिक्षक ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगलं शिकवेल का नाही, यामुळे ते पालकवर्ग काय करतात त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर करतात, हे असे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून शिक्षण खात्याने आता हा नवीन निर्णय घेतलेला आहे। कालच त्यांनी ही घोषणा जाहीर केलेली आहे की भरती ज्यावेळेस एखादा शिक्षक एखाद्या शाळेवरती रुजू होईल तो पूर्णपणे त्याचं रिटायरमेंटपर्यंत तिथंच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। अपवादात्मक एखादा असू शकतो, जर खूपच रेअर केस असेल, काही जेन्युइन रिझन असेल त्याच वेळेस ती बदली प्रोसेस त्यावेळेस ते विचारात घेतील, पण 100% आता बदली प्रोसेस ही बंद करणार असल्याचं दीपक केसरकर सरांनी कालच्या या बातमीमध्ये सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रों अजून काही अपडेट्स मी तुम्हाला आता देतोय, पहा तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दाखवतोय, ते तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रों हो। सगळ्यात महत्त्वाचं पहा ह्याच्यामध्ये 30,000 शिक्षकांची पदभरती पूर्ण झाली असल्याची दीपक केसरकर सरांनी घोषणा केलेली आहे, म्हणजे जी काही प्रोसेस होती शिक्षक भरतीची ती ऑलमोस्ट आता कंप्लीट झालेली आहे, राज्यात 30,000 शिक्षकांची पदभरती पूर्ण झाली आहे, मात्र याबाबत न्यायालयात खटला असल्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती, यासाठी आवश्यक असलेली आधार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, या खटल्याचा निकाल लागल्यानंतर लगेच भरती प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचेही केसरकर सरांनी सांगितलेलं आहे। आणि अजून एक महत्त्वाची अपडेट आहे विद्यार्थी मित्रों याच्यामध्ये, जे तुम्हाला आता मी सांगितलं ते तुम्हाला विथ प्रूफ दाखवतोय, यापुढे शिक्षकांच्या नियमित बदल्या नाहीत, ओके हा सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये अपडेट आहे। 3 वर्षानंतर शिक्षकांची बदली केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारित खंड पडतो, ही बाब विचारात घेऊन राज्यातील शिक्षक परिषदेने पाहायच्यामध्ये काय निर्णय घेतलेला आहे,
तर दर तीन वर्षांनी बदली केली तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा बराच नुकसान होऊ शकतो. त्यानंतर येणाऱ्या शाळेतील शिक्षकांची नियमित बदल्या यापुढे केल्या जाणार नाहीत. विशेष बाब अथवा पुरेसे कारण असेल तरच या निर्णयाचा अपवाद केला जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर यांनी शुक्रवारी केली. या संदर्भात ग्रामविकास विभाग त्यानंतर शिक्षक संघटना यांच्याशी चर्चा झाली असून पुढील काही दिवसातच याबाबत तसा आदेश जारी केला जाईल असेही केसरकर यांनी स्पष्ट केलेले आहे. शालेय वयात मुलांचे व्यक्तिमत्व घडत असते, त्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. या वयात मुलांचे शिक्षकांशी नाते निर्माण झालेले असते. तर पहा, हा महत्त्वाचा निर्णय असल्याचं आपल्याला देखील समजत आहे. कारण पहा, शिक्षकांचा रोल हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. कारण विद्यार्थ्यांचं जे व्यक्तिमत्व आहे याच वयामध्ये घडत असतं आणि विद्यार्थी हे शिक्षकांनाच फॉलो करत असतात ॲज अ रोल मॉडेल म्हणून. तर याच्यामध्ये शिक्षकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. या वयात मुलांचे शिक्षकांशी नाते हे जे आहे ते तयार झालेले असते. त्यामुळे शिक्षक त्यांच्या गुणवत्ता वाढवण्याचे मोलाचे काम करीत असतात. दर तीन वर्षांनी शिक्षकांच्या बदल्या झाल्या तर यात खंड पडू शकतो. त्यामुळे यापुढे नियमित बदल्या न करण्याचा निर्णय शालेय शिक्षण खाते यांनी घेतलेला असे आहे असे केसरकर यांनी सांगितलं. राज्यातील शिक्षक परिषदांच्या, शाळातील शिक्षकांच्या अथवा शालेय शिक्षक विभागाच्या खात्यावितरित शाळांमधील शिक्षकांच्या तीन वर्षानंतर नियमित म्हणजे प्रशासकीय बदली होते. या कालावधीपूर्वी बदली केली तर त्यास विनंती बदली म्हणतात. ओके, तर महत्त्वाचा हा निर्णय दीपक केसरकर सरांनी घेतलेला आहे. पहा, याच्यामध्ये देखील एक पॉझिटिव्हनेस आहे. कारण दर तीन वर्षांनी जर शिक्षक बदली केली तर याच्यामध्ये शिक्षकां विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये बदल होऊ शकतो. कारण विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मध्ये एक अटॅचमेंट झालेली असते. कारण बरेच विद्यार्थ्यांना कसं राहतं की ज्या शिक्षकांकडून त्यांनी शिकलेलं असतं त्याच शिक्षकांकडून शिकण्याची त्यांची इच्छा असते. जर तीन वर्षांनी परत शिक्षक बदलला तर काय होऊ शकतं पहा, याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जी अटॅचमेंट आहे ती होणार नाही. नवीन शिक्षक आला की त्याच्यासोबत थोडंसं त्यांना अटॅचमेंट होणं किंवा त्यांच्यासोबत जुळून घेणं याला थोडासा कालावधी लागतो. आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक निगेटिव्ह थॉट्स येतात आणि याच्यामुळे गुणवत्तामध्ये फरक पडू शकतो. आणि बऱ्याचसुद्धा काय होतं, पालकांमध्ये देखील याच्यामध्ये वेगवेगळे डिसिजन ते घेतात. कारण जर अशा पद्धतीने शिक्षक बदली झाली तर त्यांना वाटतं की आता येणारा शिक्षक कसा असेल, विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवेल की नाही, अशा वेगवेगळे विचार त्यांच्या मनामध्ये येऊन ते डायरेक्ट दुसऱ्या शाळेमध्ये मुलांचं ॲडमिशन करतात. तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचा हा निर्णय घेतला आहे की शिक्षक बदली प्रोसेस ही पूर्णपणे रद्द करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते देखील एक प्रकारे खरं आहे विद्यार्थी मित्रो. कारण तुम्हालाही माहीत आहे जर आपण कंटिन्यू एकाच क्लासमध्ये शिकवत असेल तर 100% त्याचा इफेक्ट हा विद्यार्थ्यांना होतो. जर पहा तुम्ही प्रत्येक आठवड्याला क्लास चेंज करत गेलात, वेगवेगळ्या क्लासमध्ये शिकवत गेलात तर विद्यार्थ्यांमधील जे काही बॉन्डिंग आहे ते राहणार नाही आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील याच्यामध्ये टिकणार नाही. हा देखील एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. आणि जो महत्त्वाचा निर्णय दीपक केसरकरांनी सांगून घेतला की 30,000 शिक्षकांची जी भरती करणार आहेत त्याची ऑलमोस्ट प्रोसेस ही कम्प्लीट झालेली असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अतिशय अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की जी भरती प्रोसेस आहे याच्यामध्ये जे काही प्राथमिक आहे प्राथमिक आणि माध्यमिकची पूर्णपदे ही पहिल्यांदा भरणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण संचमान्यतेचं जे काही काम आहे ते ऑलमोस्ट प्राथमिक माध्यमिकचे कम्प्लीट झालेलं आहे. आणि जे काही ज्युनियर कॉलेजची विद्यार्थ्यांची जी काही ज्युनियर कॉलेजची जे काही पोस्ट आहेत त्याला थोडासा विलंब लागू शकतो असंही त्यांनी म्हटलं. कारण काही टेक्निकल इश्यूजमुळे त्यांचे संचमान्यतेचं काम अजून थोडंफार राहिलेलं असल्याचं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या माहितीनुसार तर जास्तीत जास्त पदभरती ही पहिल्यांदा जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळेमध्ये म्हणजे पहिली ते दहावीपर्यंत होणार असल्याचं समोर आलेलं आहे. आणि लगेचच ज्युनियर कॉलेजच्या देखील भरती होणार आहे थोड्याच दिवसात. तर बऱ्याच शिक्षक विद्यार्थी मित्र बऱ्याच दिवसापासून पॅनिक होते की भरती होणार की नाही. याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं न्यूनगंड तयार झालं होतं की शासन दरवेळीस आपल्याला फक्त वेगवेगळी आश्वासने देत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आता वेगवेगळ्या मार्गातून आपण आता पाहत आहोत, वेगवेगळ्या माध्यमातून. तर आता शिक्षक भरतीला एक ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि 100% भरती प्रोसेस कम्प्लीट करणार असल्याचं देखील दीपक केसरकर सरांनी आश्वासनं दिलेली आहेत. तर नक्कीच हा एक आपल्यासाठी एक पॉझिटिव्हनेस आहे. तर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये शंका न बाळगता आपली जी काही प्रोसेस आहे त्यात व्यवस्थित भाग घेऊन
भरती प्रोसेस मध्ये ज्या काही तुमच्या डॉक्युमेंटेशन काम असतील, डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन असेल किंवा त्यानंतर आता पहा लगेचच पवित्र पोर्टल जे आहे तुमचं पुढच्या महिन्यामध्ये सुरू होईल आणि लगेच रजिस्ट्रेशन काम चालू होईल. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की मार्क्स कमी असल्यामुळे ते याच्यामध्ये नोंदणी करणार नाही, तर विद्यार्थी मित्र प्रत्येकाने याच्यामध्ये नोंदणी करा, कारण प्रत्येकाला याच्यामध्ये संधी मिळू शकते. कारण एखादा शिक्षक जर तिथं अवेलेबल नसेल कमी मार्क्सवाला देखील तिथं लागू शकतो, हा देखील एक महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिक्षक भरती ज्यावेळेस कम्प्लीट होईल त्यानंतर शिक्षक भरतीची आता त्यांनी ऑलरेडी आपल्याला एक रोडमॅप सादर केला होता की भरती प्रोसेस जवळपास ही ऑगस्टच्या 20 ऑगस्टपर्यंत कम्प्लीट करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार आता बरीच कामं ही त्याच स्पीडमध्ये चालत असल्याचं आपल्याला दिसत आहे. तर एक चांगला पॉझिटिव्हनेस आहे सर्व शिक्षक वर्गांसाठी. तर तुम्ही आता सगळ्या शिक्षक विद्यार्थी मित्रांना सांगायचं आहे की बी पॉझिटिव्ह राहा, की भरती प्रोसेस ही 100% होणारच आहे, तर थोडंसं निगेटिव्ह राहू नका. आणि अजून एक महत्त्वाचा गोष्ट आहे की बऱ्याच शिक्षक वर्गांचं मागणी आहे की भरती प्रोसेस तर होणार आहे पण एकाच वेळेस 55,000 जागा भरल्या गेल्या पाहिजेत अशी ह्यांची मागणी आहे. तर विद्यार्थी मित्र हे खरंच आहे, कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की एकावेळी जर 55,000 जागा भरल्या गेल्या तर प्रत्येक टेट धारकांना याच्यामध्ये संधी मिळू शकते. आणि ज्या शिक्षक वर्गांचं वय आता संपत आलेलं आहे त्यांना देखील संधी मिळेल, कारण त्यांची अशी मागणी आहे. आणि याच्यासाठी बऱ्याच ठिकाणी आता आंदोलनं देखील चालू आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, माझ्या मत आहे की नक्कीच एकाच टप्प्यामध्ये 55,000 जागा ह्या भरल्या पाहिजेत. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थ्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच नवीन नवीन अपडेट्स मी तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.